नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 26 मार्च रोजी रात्री 11:20 सुमारास एका खाजगी वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मानद पशुकल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा यांना मिळालेली होती. त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष DYSP श्री अभिजित धाराशिवकर यांना त्यांनी ती माहिती दिली. श्री धाराशिवकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहता तात्काळ तालुका पोलीस स्टेशनचे API शिवाजीराव जायपात्रे यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश केले. जायपात्रे यांनी तात्काळच बंदोबस्त उपलब्ध करून सदर वाहने MH 13 CU 7508 व इतर एक वाहन जामगाव बायपास येथे ताब्यात घेत 2 वाहनातून कोंबून दाटीवाटेने भरलेल्या 22 देशी बैलांची सुटका केली. यावेळी समाधान महादेव कांबळे वय 30 वर्ष राहणार वालचंद तालुका बार्शी, शुभम रामेश्वर शिंदे यांचे टेम्पोमध्ये मदतीकरता, नजीर मुझफ्फर कुरेशी वय 45 वर्ष राहणार मंगळवार पेठ बार्शी, 3 पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस अंमलदार राहुल मोतीराम बोंदर वय 26 वर्ष नेमणूक बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी समक्ष हजर राहून फिर्यादी जवाब दिलेला आहे. या संदर्भात शिवाजी जायपात्रे यांनी संघर्ष न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे. काल दिनांक 26/3/2021 रोजी सायंकाळी माननीय SDPO धाराशिवकर साहेब यांनी बार्शी तालुक्यातून होत असलेल्या अवैध जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केलेले होते. सदर माननीय SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली बाळराजे चौक जामगाव या ठिकाणी पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई भांगे, पोलीस शिपाई बोंदर तसेच इतर कर्मचारी यांची त्या ठिकाणी नाकाबंदी लावली. प्राणीमित्र यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी 2 ICR टेम्पो एका पाठीमाग त्या ठिकाणावरून लातूरच्या दिशेने जात असताना त्यांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर दोन्ही टेम्पोमध्ये 22 बैल आणि गाय त्या ठिकाणी दिसून आले. त्यांना अत्यंत निर्दयतेने त्या ठिकाणी कोंबून त्या ठिकाणी कोणतीही औषधोपचाराची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना कत्तलीकरता घेऊन जात असताना त्या ठिकाणी मिळाल्याने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून सदर वाहनांचा जनावरांचा पंचनामा करून सदर व्यक्तींवरती बार्शी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना आज माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांची 30/3/2021 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदरचे जे कत्तलीकरता जे जनावरं घेऊन जाणार होते 22 बैल हे गोशाळेमध्ये त्यांना त्यांच्या गोशाळेमध्ये त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि सदरचे जनावरं कुठून भरण्यात आलेले होते याबाबतचा अधिक तपास बार्शी पोलीस स्टेशन करत आहे.